धुळ्यात आज सरकारच्या प्रतिकात्मक पोस्टरवर काँग्रेसकडून चिखलफेक आंदोलन करण्यात आले. राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना महाभ्रष्ट युती सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. या महाभ्रष्ट निष्क्रिय सरकारच्या विरोधात धुळ्यातील काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस युवराज करंका यांच्या नेतृत्वात शहरातील काँग्रेस भवन समोर काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या प्रतिमेस चिखल लावून चिखल फेको आंदोलन केले. राज्यातील आणि केंद्रातील भाजपाचे सरकार शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक महिला, तरुण, गरीब आणि सामान्य जनतेच्या विरोधातील आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचे काम हे सरकार करत आहे. कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक, चिखलात सुरू असलेली पोलीस भरती, राज्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था यामुळे सरकारच्या विरोधात जनतेवर संताप असून सरकारला जाब विचारण्यासाठी धुळ्यात आंदोलन केले असल्याचे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस युवराज करंका यांनी यावेळी प्रसारमाध्यमांसमोर सांगितले. महाराष्ट्रभर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटेले यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी, धुळे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने आज आम्ही चिखलफेक आंदोलन या ठिकाणी निकम्मे हे जे बी जे पी सरकार आहे, हे धर्माधर्मामध्ये जे भांडण लावणारं सरकार आहे, 2 कोटी बेरोजगारांना दरवर्षी नोकरी देऊ असं फेकू सरकार आहे, 15-15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करू अशा ह्या फेकू सरकारच्या निषेधार्थ आज आम्ही चिखलफेक आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. आपल्याला मी सांगू इच्छितो माध्यमांच्या ह्याच्यातनं, ज्या बी जे पीने धर्माधर्मामध्ये भांडणं लावले त्या बी जे पीला भगवान श्रीरामाने सुद्धा माफ केलं नाही. अयोध्यामध्ये बी जे पीचा उमेदवार पडून गेला, चित्रकूटमध्ये बी जे पीचा उमेदवार पडून गेला, नाशिकमध्ये बी जे पीचा उमेदवार पडून गेला, रामेश्वरमध्ये सुद्धा बी जे पीचा उमेदवार पडून गेला. म्हणजे भगवान रामाला सुद्धा मान्य नाही. हे रामाच्या नावाने, धर्माच्या नावाने, देवदेवतांच्या नावाने हे जे कृत्य ह्या बी जे पीचं चालू आहे. आपण बघितलं असेल, नरेंद्र मोदी पंतप्रधान जरी झालेले असले तर रडून पुडून झालेले पंतप्रधान आहेत. ते 6व्या फेरीपर्यंत मागे होते. म्हणजे त्यांनी पंतप्रधान राहायचीसुद्धा त्यांची लायकी नाही, त्यांनी तर राजीनामा देऊन दिला पाहिजे. राहुल गांधी हे 2 ठिकाणू ज्या याच्यातनं उभे होते, इलेक्शन लढवत होते, ते किती मार्जिनने निवडून आले हे आपण बघा. आणि आमचा गोवाल पाडवी नरेंद्र मोदींपेक्षा जास्त मतांनी निवडून आलेला आहे. आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने या बी जे पी सरकारचा निषेध करतो.